आदरणीय सांसद रत्न खड्डा डॉक्टर अमोल कुल्ले पंचायत समिति के सभापति विशाल चितांबे अपने सरंजित निधि आदरणीय बागर साहेब तुषरंजी भुईर मार्गदर्शन गायर उज्ज्वला देशेवाड़े गुलाब शेख नेटकर भावके देवाड़े कृष्णधर साहेब विजय साहेब बाला साहेब व्यासपीठ के सर्व मान्य आदरणीय नागरिक गुरुजी बापा शे अपने भूषण आमचे सर्व तरुण सहकारी इथे बसलेले गोविंद वाजिंचे आणि आपले सर्व सहकारी या गावातले आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय सरपंच विनोदजी रेंगडे माजी सरपंच भीमाजी उतळे नामदेवजी रेंगडे मारुती शेठ मांडवे दिलीपजी गायकवाड पांडुरंग रेंगडे किसन उगले कुलदीप रेंगडे सुधाकर उतळे इतर बंधू भगिनी सर्व माझे शिक्षक पत्रकार गणपुले सर आणि सर्व त्यांचे सहकार आज इथे येत असताना आनंद होतो की संपूर्ण हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात 100 कोटी डोस दिले असं गावगाव चालू झालेलं आहे. दिले ते चांगले झाले पण याच्यामध्ये अनेक लोकांचे प्रयत्न आहेत ते मात्र विसरता कामा नये आणि त्यामध्ये एक स्वयंभू माझ्यामुळे सगळं चालू आहे ही भावना जेव्हा समाजामध्ये रुजवली जात नाही ते गोष्ट समाज कधी ॲक्सेप्ट करत नाही आणि असा अहंकारीपणा जो भारतामध्ये हिंदुस्थानात आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय दिवसापासून अनेक वर्षापासून त्याचं लोक काही त्याला स्वीकारणार नाही. शासनाचे वॅक्सिनेशनच्या डोसेसच्या व्यतिरिक्त आपल्याला जे लस उपलब्ध करून दिले ते आपल्या विभागाचे खासदार जे आपल्या समोर इथं बसले डॉक्टर अमोल कुल्ले साहेब या शिरूर लोकसभेमध्ये 5 लाख लोक स्वतःच्या मेहनतीने एका कंपनीच्या CSR फंडातून जवळपास 32 कोटी रुपये खर्च करून हे आपल्यापर्यंत आणलं. आता हे सरकार करू शकलं नाही असं नाही पण माझ्या विभागातल्या ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या विशेषतः नागरिकांना ते डोस त्यांच्या घरापर्यंत मिळाले पाहिजे याच्याकरता त्यांनी मोठे प्रयत्न केले. म्हणून सकाळपासून आम्ही जे कार्यक्रम केले ते विशेषतः काकरवाडी असेल आदिवासी विभाग असेल ह्या परिसरामध्ये काम करतोय आणि आज एक प्रतिनिधी म्हणून आज आपण गोदरला इथं भेट देण्यासाठी आले. मी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने खासदार साहेबांसमोर खूप आभार मानतो. आपलुका तिथं आल्यानंतर सरपंच आणि या गावकऱ्यांची मागणी की काही कामं आमच्याकडे झाली पाहिजे. भाऊसाहेबांनी तुमच्याच वेळी कामांची इथं वाचन तर केलेलं आहे तर त्या आधी या महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार साहेब निवडल्यानंतर देवराव शेट आणि या बसा मी खासदार मी आमदार झाल्यानंतर डॉक्टर अमोल साहेब खासदार झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपले 1.5-2 वर्ष गेले. आम्हाला तरी जरा फंड आहे खासदार साहेबांना तर पंतप्रधानांनी 2 वर्षासाठी त्यांचा फंड बंद केला आहे पण तरी सुद्धा या तालुक्यामध्ये अनेक कामं यशस्वीपणे मंजूर करण्यामध्ये आपण यश प्राप्त केले. त्यामध्ये ह्या गावातले जे रस्ते आहेत त्याचा भोजनेवाडी रस्ता म्हणजे हायवे ते भोजनेवाडी रस्ता हा 20 लाखाचा निधी आपण मंजूर केला. त्याचबरोबर बांदरवाडी इथे नवीन टीपी जवळपास 3.5 लाखाची आपण तिथे बसवली आहे. हे वांग्याचं बांधण जो बंधार आहे त्याला 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. जेणेकरून जो बांधारा झाल्यानंतर आपल्या पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न भेटेल आणि अन्य रस्त्यांची तुम्ही जी मागणी केलेली आहे ते रस्ते विविध हेड्सखाली खासदार साहेबांना आम्ही निश्चित प्रकारे ते करणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून हा आहे की आपलं जे दैवत आहे हाटकेश्वर मंदिर त्याच्या विकासासाठी तुम्ही आमच्याकडे पत्र दिले. आता तीर्थक्षेत्र नवीन मंजूर करायचं आणि त्याच्यावर निधी टाकणं हे सध्या सरकारने थांबवू नये कारण ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्यांना अनेक कामांना पैसे द्यावे लागले म्हणून सध्या ते थांबवलेले आहे. पण तरी सुद्धा MM जेसवाय आणि R&Dच्या न्यू कनेक्टिव्हिटी रोडमध्ये आम्ही गोदरे हटकेश्वर चपलीकडं आलमे हा नवीन रस्ता आपण या आधीमध्ये घेतलेला आहे तो या आधीचा रस्ता मंजूर 100% होणारच आहे.
त्याच्यात जरा थोड्याशा फॉरेस्टच्या परवानगीच्या अडचणी आहेत, ते खासदार साहेबांच्या मदतीने आपण निश्चित प्रकारे ते सोडू. तर हे जे गाव आहे खासदार साहेब, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि वल्लभ शेठ भेंडके साहेबांवर प्रेम करणारं गाव, आमच्या समस्येची तर शाळा आहे भगत साहेबांना माहीत, आणि म्हणून ते शाळेच्या माध्यमातून इतर परिसरातल्या लोकांची एक अत्यंत वेगळे असे ऋणानुबंध संबंध आहे. आणि म्हणून हे गाव हे वल्लभ शेठ भेंडके साहेबांचं गाव आहे, आणि म्हणून माझा आणि खासदार साहेबांचा हर्षद या गावाकडे अधिक लक्ष. आता घरपुले सर हे इथं आले, त्यांनी सांगितलं की ते महाराष्ट्राच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेनंतर महामंडळाचं एक अधिवेशन राज्याचं आहे, आणि राज्याचं अधिवेशन तर आपल्या विभागात होत आहे, आणि त्याचं यशमानपद आपल्याकडे असेल. ग्रामीण विभागात 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कालावधीत हे इतिहासात पहिल्यांदा होत, म्हणजे अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी खासदार साहेबांना आम्ही तर निश्चित प्रकारे आपूस, तर तुम्ही जी भावना व्यक्त केली की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आले पाहिजे, तर उपमुख्यमंत्री आणण्याची जबाबदारी ती माझी, मुख्यमंत्री आणण्याची जबाबदारी खासदार साहेब. इतर दोन मंडळी आहेत त्यांच्याकडे मी जबाबदारी सोपवली असती, तर त्या दोघांनी राजीनामा दिला, त्याच्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पण असं पक्ष कुठलाही असं शेवटी आपला संघर्ष ज्यांच्यावर होता तेच आता वरती महाविकास आघाडी एकत्र आहे. ही महाराष्ट्राची गरज होती, पण जुन्नर तालुक्यामध्ये मात्र पुढं जायचं असेल, आपल्या आदिवासी विभागामध्ये तर काम करायचं असेल, आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना ऊर्जित अवस्थेत आणलेलंच आहे आणि पुढं पण यायचं असेल, तर शरदचंद्रजी पवार साहेबांशिवाय पर्याय नाही. हे न आयोगाने बगाड साहेबांनी कायम ते आपलं सांगून दिले, आणि भविष्यातही आपण ते लक्षात ठेवू एवढीच मला आपल्या सर्वांना विनंती करायची. पुन्हा एकदा मी खासदार साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो, अत्यंत गोदऱ्याच्या ह्या दुर्गम भागामध्ये खासदार साहेब इथं आले, आणि ह्या लोकांचा चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला तो पाहायला मिळतोय. वॅक्सिनेच्या बाबतीत तुम्ही सर्वांनी ग्रामपंचायत सभे मंडळींनी चांगलं कार्य केलं, त्याच्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आभार मानतो. सेकंड डोसेस पुढे चालू होतील तेव्हा अधिकचे तुटवडा जाणारी शक्यता आहे, तेव्हा पण खासदार साहेब आपल्या निश्चित प्रकारे मदत करतील अशी भावना व्यक्त करतो आणि सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.